कर रहे हैं कि कुछ हुआ है क्या, कुछ हुआ है क्या। ये मजाक नहीं है, इसे मजाक में मत लो प्लीज। नमस्कार मित्रांनो, आज पण मी तुमच्यासाठी एक से एक न्यूज घेऊन आला आहे, म्हणजे मराठी टिकटॉकरची। तर मित्रांनो, तुम्ही ह्या व्हिडिओ लाईक नाही केले तर लाईक करा, आणि ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा, अशीच नवीन नवीन मराठी टिकटॉकरची न्यूज आणि व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मग व्हिडिओला सुरुवातीपासून सुरू करूया। मित्रांनो, मी शिंदे भावाबद्दल खूप इम्पॉर्टंट न्यूज घेऊन आला आहे, ती न्यूज तुम्ही मिस करू नका। सगळ्यात आधी आपण लाईव्ह सेशन बद्दल बोलूया। तर प्रशांत सर आज रात्री 8 वाजता लाईव्ह येणार आहेत मुंबई DJC ऑफिशियल इंस्टाग्रामवरती। तुम्हाला काय पण प्रशांत सरांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर प्लीज तिकडे लाईव्ह जॉईन करू शकता। चला मग पहिल्या न्यूजकडे जाऊया। पहिली न्यूज आहे गायत्री ताईबद्दल। मित्रांनो, गायत्री ताईचे टिकटॉकवरती 3 मिलियन फॉलोअर आणि 54 मिलियन लाईक कम्प्लीट झाले, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। आणि तिच्या टिकटॉकचं अकाउंट व्हेरीफाय झाले टिकटॉककडून, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। ब्लू टिक आले आणि पॉप्युलर क्रिएटर झाले। तर मित्रांनो, मला काय वाटतं असं, ही मराठीमध्ये पहिलीच मुलगी आहे की तिचं ताईचे आपल्या व्हेरीफाय अकाउंट झालं आहे, म्हणजे जे मराठी टिकटॉक बनवतात त्यामध्ये पहिलेच असेल गायत्री ताई, तिचं अकाउंट व्हेरीफाय झालं आहे। अजून कोण असेल मला माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा। आणि तुम्ही गायत्री ताईचे फॅन असा प्लीज कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही गायत्री ताईला ओळखत नसा तर मी एक गायत्री ताईची टिकटॉक व्हिडिओ बनवली आहे कॉमेडीमध्ये, खूप चांगले व्हिडिओ असतात त्यांच्या, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, आपल्या चॅनलवरती आहे ते व्हिडिओ। चला मग पुढच्या न्यूजकडे जाऊया। पुढची न्यूज आहे निक शिंदे भावाबद्दल। मित्रांनो, निक शिंदे भावाने एक स्टोरी पोस्ट केली होती इंस्टावरती, त्याआधी तुम्हाला सांगतो त्यांचं एक चॅनल होतं HMB हरकत में बरकत 2.0, त्यामध्ये निक शिंदे भाऊ पण काम करायचा आधी, आता पण करतो पण थोडं कमी करतो, आता थोडा बिझी असतो तो त्यामुळे। तर त्या चॅनलवर एक नवीन व्हिडिओ येणार आहे, मी पहिले तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो। मित्रांनो, व्हिडिओचा टीजर बघून खूप चांगली व्हिडिओ येणार आहे असं मला वाटतंय, त्यामध्ये निक शिंदे भाऊ पण असणार आहे, त्यामध्ये निक शिंदे भाऊ असला तर ती व्हिडिओ एक नंबर होणार आहे। तुम्हाला काय वाटतंय ह्याबद्दल प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा मित्रांनो, निक शिंदे भावाबद्दल अजून एक खूप महत्वाची न्यूज येणार आहे तर प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। त्याआधी आपण स्नेहा माडिक यांच्याबद्दल जाणून घेऊया। मित्रांनो, स्नेहा माडिक तुला माहिती असेल खूप खूप चांगले गातात ते गाणी, त्यांचे भरपूर गाणी हिट झाले आहेत। तर त्यांचं एक आर्टिकल छापून आलं आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। चला मग पुढच्या न्यूजकडे जाऊया। पुढची न्यूज आहे अभिलाष भावाबद्दल। मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल अभिलाष भाऊ पहिले आला वारा गेला वारा असे गाण्याचे व्हिडिओ बनवून टिकटॉकवरती अपलोड करायचा, आता त्यांनी मध्ये बंद केलं होतं, आता त्यांनी परत स्टार्ट केलं आहे। तुमच्या नावाचा पण त्यांना व्हिडिओ बनवायचे असेल तर प्लीज त्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तो ते नावाची व्हिडिओ बनवून टिकटॉकवरती अपलोड करतो। आणि अभिलाष भावाचे टिकटॉकवरती 12 मिलियन लाईक कम्प्लीट झालेत, तर आपल्याकडे पण खूप खूप शुभेच्छा। आणि मित्रांनो, मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या पण नावाचा अभिलाष भावानी टिकटॉक व्हिडिओ बनवले आहे की नाही। चला मग पुढच्या न्यूजकडे जाऊया। पुढची न्यूज आहे विष्णू प्रियाबद्दल। मी काय बोलत नाही, तुम्हाला डायरेक्ट त्यांची व्हिडिओ प्ले करून दाखव रिक्वेस्ट करतो, तुम्ही पण अशा व्हिडिओला सपोर्ट करू नका, कोणती पण अशी व्हिडिओ शेअर करू नका जी चुकीची आहे। आणि मित्रांनो, जो व्हिडिओ बनवत असेल त्यांच्या व्हिडिओला जाऊन तुम्ही रिपोर्ट मारू शकता। आणि मित्रांनो, विष्णू प्रियाबद्दल आता भरपूर कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली आहे, तिने एक व्हिडिओ बनवली त्याबद्दल, त्याबद्दल पण मी सकाळी व्हिडिओ अपलोड केले, तर पूर्ण एक्सप्लेन केले स्टेप बाय स्टेप। तुम्ही अजूनवरती व्हिडिओ बघितले नसेल तर प्लीज जाऊन बघा, तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर होतील। चला मग पुढच्या न्यूजकडे जाऊया। पुढची न्यूज आहे आपल्या सगळ्यांच्या आवडता लाडका निक शिंदे भावाबद्दल। मित्रांनो, निक शिंदे भावाने इंस्टावरती स्टोरी पोस्ट केली आहे, जसं का तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, तिथे त्यांनी टाकलंय रिपोर्ट करा गाईस माझ्याबद्दल टोचन देते पब्लिकला। ऍक्च्युली झालं का माहिती मित्रांनो, अनन HMB नावाचा एक इंस्टाग्राम अकाउंट आहे, तो काय करतो, निक शिंदे भावाचे जे फॅन लोक आहेत त्यांना मेसेज करतो, निक शिंदे भावाचा तुम्हाला नंबर पाहिजे असेल तर प्लीज मला मेसेज करा, मला माझ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करा, मग तुम्हाला निक शिंदे भावाचा नंबर देतो, त्याला भेटवतो, असं एक्सप्लॉइट भरपूर फसवणूक करतो निक शिंदे भावाचे फॅन लोक आहेत त्याबद्दल। आता मी खास करून मुलींना सांगते, गर्ल्स लोकांना सांगते, तुम्ही जर ही व्हिडिओ गर्ल्स लोक बघत असा तर प्लीज तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कोणत्या पण नंबराने कॉल येईल किंवा मेसेज येईल तुम्ही ते अकाउंट त्या याच्यावरती विश्वास ठेवू नका। जोपर्यंत निशिंदे भावाचा रिअल अकाउंटवरती मेसेज तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू नका, कारण का ह्या अकाउंटवरती तुम्हाला मेसेज करणार, तुम्हाला सांगतो निशिंदे भावाचा नंबर देणार, तुम्ही पैसे ट्रान्सफर करा, तो काय नंबर इंबा का तुम्हाला देणार नाही, असंच निशिंदे भावाचा जो फॅन आहे त्याने निशिंदे भावाला टॅग करून ठेवले, दुसरे काय नाम से बात करता है रिपोर्ट करो प्लीज इसको। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हे अकाउंट आहे, तुम्ही पण आता जाऊन त्या याच्यावरती रिपोर्ट करू शकता। भरपूर सारे निक शिंदे भावाचे फॅननी ती स्टोरी अपलोड केली आहे, ती मग दाखवतो 1 बाय 1,
आणि खास करून मुलीन लोकांना सांगतो तुम्ही ही स्टोरी पहिली बघा. मी फक्त एवढं सांगतो तुम्हाला, जेवढे पण निशिंदे भावाचे फॅन लोक आहेत आणि जास्त करून गर्ल्स लोकांना सांगतो, निशिंदे भावा पैसे का मागेल तुमच्याकडनं आणि तुम्हाला पर्सनल मेसेज का करेल माझा नंबर घ्या म्हणून. तुम्ही पण जरा डोकं चालवा जरा आणि कोणते पण फेक अकाउंट होते तुम्ही विश्वास ठेवू नका. जोपर्यंत निशिंदे भाव स्वतःच्या अकाउंटवरनं मेसेज करत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्या पण अकाउंट होते विश्वास ठेवू नका. चला मग पुढच्या न्यूजकडे जाऊया. पुढची न्यूज आहे मित्रांनो, पुढची न्यूज नाही आहे, या आपल्या चॅनलबद्दल सांगतो तुम्हाला मी. समजा तुम्ही आता ही व्हिडिओ बघताय, ह्या व्हिडिओच्या खाली मागे तुम्हाला अशी व्हिडिओ दिसेल आपल्या चॅनलची, लोकल भविष्य या युट्यूब चॅनलची, तिकडे तुम्ही मित्रांनो असं दिसत असेल तर प्लीज तुम्ही त्या व्हिडिओवरती फाईव्ह स्टार द्या आणि सगळे बॅकग्राऊंडवरती क्लिक करून तुम्ही सबमिट करा, जेणेकरून आपली व्हिडिओ पूर्ण रँकिंगवरती एक नंबरला जाईल आणि ती सगळीकडे व्हायरल होईल. किंवा तुम्ही यूट्यूब चॅनल यूट्यूब ॲप ओपन केलं तेव्हा तुम्ही फ्रंट पेज तुम्हाला असं दिसेल तिथे तुम्ही फाईव्ह स्टार देऊन सगळे बॅकग्राऊंडवरती क्लिक करा आणि सबमिट करा. बस एवढीच रिक्वेस्ट करतो, प्लीज हेल्प करा आपल्या चॅनलला ग्रोथ होण्यासाठी. मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक आणि शेअर नक्की करा आणि कोणती न्यूज द्यायची असेल तर प्लीज मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा, तिथे मला व्हिडिओची लिंक शेअर करू शकता. आणि मित्रांनो ह्या चॅनल तुम्ही पहिल्यांदा आला आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा अशीच नवीन नवीन टिकटॉकची व्हिडिओ आणि न्यूज बघण्यासाठी. थँक्यू मित्रांनो, बाय.